विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण घनमूळ म्हणजे काय व दिलेल्या पूर्ण घन संख्येचे घनमूळ कशा रीतीने शोधतात हे अभ्यासणार आहोत। अगोदर घनमूळ म्हणजे काय हे पाहू। दिलेली घन संख्या ही ज्या संख्येचा घन आहे त्या संख्येला दिलेल्या संख्येचे घनमूळ असे म्हणतात। आता दिलेल्या पूर्ण घन संख्येचे घनमूळ कशा रीतीने शोधतात ते पाहू। त्यासाठी आपल्याला कमीत कमी 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचे घन माहित असणे आवश्यक आहे। 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 26, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 243, 8 चा घन 512, 9 चा घन 719, 10 चा घन 1000। आता या सारणीचा उपयोग करून आपल्याला दिलेल्या पूर्ण घन संख्येचे घनमूळ कसे शोधतात हे आपण पाहू। एक उदाहरण आपण घेऊ। 4913 या संख्येचे घनमूळ बरोबर किती। अगोदर दिलेल्या संख्येतील शेवटच्या 3 अंकांचा एक गट व त्या अगोदर येणाऱ्या अंकांचा एक गट असे 2 गट करू। म्हणून 4913 या संख्येमधील शेवटचे 3 अंक 913 यांचा एक गट व त्या अगोदर येणाऱ्या अंकांचा एक गट म्हणजेच उजवीकडील गट 913 व डावीकडील गट 4। अगोदर उजवीकडील गट आपण विचारात घेऊ 913। यामध्ये एकच स्थानचा अंक आहे 3, म्हणून 3 हा अंक एकक स्थानी येणाऱ्या पूर्ण घन संख्येचे घनमूळ आपण लिहू। 3 हा अंक एकक स्थानी येणारी पूर्ण घन संख्या आहे 343 व 343 चे घनमूळ 7 आपण लिहिले। आता डावीकडील गट आपण विचारात घेऊ 4। 4 च्या जवळची पण 4 पेक्षा लहान असणारी पूर्ण घन संख्या कोणती आहे ते अगोदर आपण पाहू। 4 च्या जवळची पण 4 पेक्षा लहान असणारी पूर्ण घन संख्या आहे 1 व 1 चे घनमूळ 1 आपण लिहिले। म्हणजेच 4913 चे घनमूळ बरोबर 17। आणखी एक उदाहरण आपण घेऊ। 12167 या संख्येचे घनमूळ बरोबर किती। अगोदर शेवटच्या 3 अंकांचा एक गट व त्या अगोदर येणाऱ्या अंकांचा एक गट, उजवीकडील गट अगोदर विचारात घेऊ 167। यामध्ये एकक स्थानचा अंक आहे 7, म्हणून 7 हा अंक एकक स्थानी येणारी पूर्ण घन संख्या 27 व 27 चे घनमूळ 3 आपण लिहिले। आता डावीकडील अंकांचा गट विचारात घेऊ 12। 12 च्या जवळच्या लहान पूर्ण घन संख्येचे घनमूळ 2 आहे, म्हणून 2 आपण लिहिले। म्हणजेच 12167 चे घनमूळ बरोबर 23। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने व कमीत कमी वेळेत आपल्याला दिलेल्या पूर्ण घन संख्येचे घनमूळ सहज शोधता येईल।